नमस्कार, मी ऋतुजा शिंदे डिजिटल प्रभातमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. सर्वप्रथम सर्वांना गणेश जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि याच दिवसाचं औचित्य साधून आपण आलेलो आहोत पुण्यातील दगडूशेठ मंदिरामध्ये. हजारोच्या संख्येने इथे भाविक बाप्पाच्या चरणी आलेले आपल्याला दिसत आहेत. खरं तर कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आपण सर्वांनीच बरेचसे सण उत्सव अतिशय साधेपणाने आणि सरळ साजरे केले. मात्र लसीकरणाला सुरुवात झाली आणि हळूहळू भाविकांसाठी मंदिरे खुले करण्यात आली. तर आत्ता आपल्यासोबत आहेत या दगडूशेठ मंदिराचे विश्वस्त रास्ते साहेब, आपण त्यांच्याशी बातचीत करू. सर, काय सांगाल? आज सकाळपासून गर्दी आहे मंदिर. भाविकांची गर्दी लक्षात घेता आपण मंदिर पहाटे 3 वाजताच उघडले. 3 वाजल्यापासूनच लोकांची गर्दी आहे. पहाटे स्वराभिषेकाचा कार्यक्रम झाला. दुपारी आता 12 वाजता गणेश जन्माचा कार्यक्रम होणार आहे. त्यामध्ये 2 गणेशयाग आहे. आणि असा शेवट रात्री आमचा जागराचा कार्यक्रम असतो, तो पहाटे 4 वाजेपर्यंत चालतो. नागरिकांनी कशा पद्धतीनं तुम्हाला सहकार्य करावं? नागरिकांनी जास्तीत जास्त म्हणजे फक्त दर्शन घेऊन त्यांनी बाहेर जावं, कारण नागरिक जे फोटो काढत बसत आहेत त्याच्यामुळं जास्त गर्दी होती. तेवढं सहकार्य नागरिकांनी करावं की दर्शन घेऊन लगेच बाहेर पडावं. धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. आता इथे काही भाविक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, काय सांगाल? खूप चांगलं वाटतं आहे गणपतीच्या दर्शन घेऊन. सकाळपासूनच खूप गर्दी आणि आम्ही खूप वेळ झालं थांबलं की बाबा आत्ता थोड्याच वेळात गणपतीचा गणेश जन्म सोहळा आहे, त्यामुळे खूपच एक्साइटमेंट आहे की बाबा कोरोनानंतर पहिल्यांदा आम्ही सगळेजण खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलो. खूप छान वाटतं. आपण गणरायाचं दर्शन घेतलं, लोकांच्या देखील प्रतिक्रिया घेतल्या आणि आत्ता आपण मंदिराबाहेर आहोत. तर तुम्ही मंदिराबाहेरील दृश्य बघू शकता की कशा पद्धतीने फुलपाखराची प्रतिमा साकारण्यात आलेली आहे. रंगेबिरंगी फुलांनी या फुलपाखराची सजावट करण्यात आलेली आहे. भाविकांचा उत्साह तुम्ही बघू शकता. ही जी सजावट आहे ते त्यांच्या मोबाईलमध्ये देखील टिपून घेत आहेत. हे क्षण ते त्यांच्या मोबाईलमध्ये टिपून घेताना दिसत आहेत. भाविकांचा उत्साह आपल्याला चेहऱ्यावर त्यांच्या दिसून येत आहे. जास्त गर्दी होऊ नये यासाठी पोलिसांची देखील इथे तैनात करण्यात आलेली आहे. तर असाच उत्साह आणि आनंद भाविकांच्या चेहऱ्यावर कायम राहू दे बाप्पा. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना गणेश जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.